नमस्कार, आपले स्वागत आहे कुकिंग टाइम या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरीच्या वड्या. चला तर मग साहित्य पाहून घेऊ. कोथिंबीरीची एक पेंडी स्वच्छ धुवून घ्यावी. बेसन एक वाटी, तांदळाचे पीठ अर्धी वाटी, हिरव्या मिरच्यांचा ठेसा आवडीनुसार, मीठ आवडीनुसार, तेल 5 ते 6 चमचे, ओवा अर्धा चमचा, लाल तिखट आवडीनुसार, सोडा 1 चिमूटभर, हळद 1/2 चमचा आणि 2 तांबे पाणी. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. एक मोठे बाउल घ्या, त्याच्यामध्ये कट केलेली कोथिंबीर घाला. त्याच्यामध्ये एक एक करून सर्व साहित्य घाला. बेसन एक वाटी घेते मी, पण माझी कोथिंबीरीची पेंडी मोठी होती त्यामुळे मला बेसन अर्धी वाटी जास्त लागले. आता अर्धी वाटी तांदळाचे पीठ घाला, त्याच्यामुळे आपल्या वड्या खुसखुशीत होतील. आता आपण तीळ घालू. ओवा हा असा हातावर चोळून घाला, जेणेकरून त्याचा वास छान येईल. आता आवडीनुसार मीठ घाला. मिरच्यांचा ठेसा जसा तुम्हाला आवडेल, तिखट कमी तिखट असंही तुम्ही वापरू शकता. बाकीचे सर्व साहित्य घालून ते सर्व एक जीव करून घ्यावे. यामध्ये थोडे थोडे घेऊन पाणी टाका, अगदी थोडेसे घ्या, कारण कोथिंबीरी पाणी सोडायला लागते त्याच्यामुळे पाण्याचा वापर कमी होतो. शक्यतो होईल तितके पीठ घट्ट मळण्याचा प्रयत्न करा. यामध्ये पीठ कमी दिसत आहे त्याच्यामुळे मला अर्धी वाटी पीठ जास्त लागले. पीठ मळून झालेले आहे. आता आपण याचे 3 भाग करूया. हातावर थोडेसे तेल घ्या व त्याचे 3 भाग करा. आपण याला स्टीम करून घेऊत. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. नंतर मी इथे एका पातेल्यामध्ये 2 तांबे पाणी घातली व एका स्टीलच्या तळणीला तेल लावून त्याच्यावर पाण्याला उकळी आल्यानंतर या वड्या ठेवल्या. या वड्या 15 ते 20 मिनटं आपण वाफवून घेऊत. वाफवून झाल्यानंतर आपण पाहू शकता की वड्या अगदी छान फुगल्या आहेत. या थंड होऊ द्या. नंतर आपण याला कट करून घेऊत. तुम्हाला जो आवडेल तो शेप तुम्ही देऊ शकता. तुम्ही पाहू शकता वड्या अगदी छान खुसखुशीत झालेल्या आहेत. एक पॅन गरम करून घ्या. त्याच्यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल घालून घ्या. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक करून घाला. हिरव्या मिरच्यांचा ठेचा आणि लसूण कोथिंबीरी याचं कॉम्बिनेशन नेहमीच अप्रतिम असतं. हे तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता. वड्या परतून घ्या. याला गोल्डन ब्राऊन रंग आला पाहिजे जेणेकरून वड्या छान क्रिस्पी लागतील. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या वड्या
तेलामध्ये तळूनही घेऊ शकता। तर आपल्या लज्जतदार कोथिंबिरीच्या वड्या तयार आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका। थँक्यू।